नमस्कार, मी प्रियंका, शंखनाद मध्ये आपलं स्वागत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देवो सर्वकारेषु सर्वदा। आनंद उत्साह आणि जल्लोष निर्माण करणारा सण गणेश उत्सव, जो समाज मनात नवी चेतना निर्माण करतो, त्यात नागपूर शहरातील विविध गणेश मंडळांनी भव्य देखावे उभे केले आहेत। शंखनाच्या नागपूरचा गणेश उत्सव विशेष मालिकेत आज आपण या गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहोत। आनंद उत्साह आणि जल्लोष निर्माण करणारा सण गणेशोत्सव, जो समाज मनात नवी चेतना निर्माण करतो, त्यात नागपूर शहरातील विविध गणेश मंडळांनी भव्य देखावे उभे केले आहेत। आज आपण काचीपुरा येथील सार्वजनिक सुपरस्टार गणेश उत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहोत। हे सार्वजनिक सुपरस्टार गणेश उत्सव मंडळ मागील 36 वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे। मी नरेश गोडे, शहर उपाध्यक्ष भाजपा। मी माझ्या पश्चिम नागपूरच्या क्षेत्रातील सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा। गणेश उत्सव आल्यानंतर एक प्रकारचा उत्साह, उमंग आणि सगळ्या एक धार्मिक वातावरण पूर्ण नागपुरात तयार होत असते। त्यानिमित्ताने एकोप्याचं एखाद्या लोकमान्य ठिकाणी, जसं आपल्याला चळवळीच्यासाठी इंग्रजाच्या विरोधात जे वातावरण निर्माण करायचं होतं, तशा प्रकारे ती परंपरा आज तागयत आपल्या नागपूर शहर पूर्ण देशामध्ये चालत आलेली आहे। त्यानिमित्ताने प्रत्येक त्या मंडळातले सगळे पुरुष असो, स्त्रिया असो, मोठ्या जोमाने हिरेरीने भाग करतात आणि एक प्रकारची विषमता, कटुता त्या क्षेत्रामध्ये एकमेकाच्या विरोधात असणारी ती संपुष्टात येण्याचं माध्यम म्हणून गणेशोत्सव मंडळामध्ये लोक जमा होतात। आणि मी अमरनाथ बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने प्रत्येक मंडळाला त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या मंडळाला भेट देत आहे आणि तिथच्या लोकांना जे काही माझ्या परीनं मदत लागत असेल, सहकार्य लागत असेल, ते सहकार्य मी करत आहे। मी सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांना धन सुख समृद्धी आणि समाधान लाभू अशी गणेश रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी अर्चना उमेश कनोजिया। सार्वजनिक सुपरस्टार गणेश उत्सव मंडळ आमचं 37 वर्ष झालेलं आहे। मी अर्चना, मी महिला गौरी शंकर महिला उत्कर्ष मंडळाची अध्यक्ष आहे। आणि सर, आम्ही आमच्या पूर्ण म्हणजे जनशक्तीने आम्ही हा गणपती उभारलेला आहे। आम्ही सतत निरंतर 36 वर्षापासून गणेश उत्सव साजरा करतो आणि भविष्यात पुन्हा आम्ही अशाच प्रकारे गणेश उत्सव साजरा करत राहू। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा। सार्वजनिक सुपरस्टार गणेश उत्सव मंडळ हे आपलं मंडळाचं नाव आहे। मंडळाला आज 36 वर्ष पूर्ण झाले। 1989 साली स्वर्गीय दिनेशजी कनोजिया यांच्या माध्यमातून हे मंडळ स्थापन झालं होतं। आज पूर्ण 36 वर्षानंतर आपण इथपर्यंत पोचलो आहे। मंडळात अनेक कार्यक्रम होतात। अनेक कार्यक्रम म्हणजे घंटाखुर्ची झालं, निंबू चंबत झालं, डान्सचा कार्यक्रम होतो पुन्हा, त्यानंतर ड्राइंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लहान मुलांचे जितकेही खेळ होतात ते पूर्ण आपण घेतो इथे। आणि मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मंडळ फार गरिबीतून उठलेलं मंडळ आहे। असं नाही की खूप पैसा आहे की खूप कोणाकडून आपण घेत नाही। आणि मेन म्हणजे आपले जे अतिथी म्हणून आहे, जे आपले नरेश बर्डे साहेब, ते त्यांच्या सहकार्याने आपण मंडळात अनेक कार्यक्रम, अनेक कॅम्प्स घेत राहतो। जसं ब्लड चेक झालं आणि आयुर्वेदिक जे हे झालं, असे आपण अनेक प्रोग्राम घेत राहतो त्यांच्याकडनं। आणि मंडळात लहान मोठे सर्व कार्यकर्ता मंडळाचे काम करण्यासाठी सामोर येतात। एकूण किती सदस्य आपल्या? एकूण म्हणजे सध्या मंडळात आपण 20 ते 25 लोक आहे आणि लहान मुलं पकडून 50-60 मुलांचं मंडळ आहे मोठं। लहान आणि महिला मंडळ आहे सोबत।
गणपती बाप्पा।